माझा मतदारसंघ माझी भूमिका नमस्कार विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागलेले आहेत आणि आता राजकीय वातावरण ढवळून निघू लागलेलं आहे या वर्षीची निवडणूक ही अत्यंत चुरशीची असणार आहे एकीकडं महाविकास आघाडी तर दुसरीकडं महायुती यांच्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण राज्यातील राजकारण बदललं शिवसेनेमध्ये दोन गट पडले त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आणि त्यामुळं आत्ता राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं काटेकी लढत किंवा काटेकी टक्कर होणार आहे अशा परिस्थितीमध्ये बिन युजच्या वतीनं आम्ही एक वेगळा आणि विशेष कार्यक्रम सुरू करतोय ज्याचं नाव आहे माझा मतदारसंघ माझी भूमिका ज्या उमेदवारांना ज्या इच्छुकांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे त्यांची नेमकी भूमिका काय आहे कोणते विचार घेऊन ते या निवडणुकीमध्ये जनतेसमोर जाणार आहेत त्यांचा अजेंडा काय असणार आहे कोणत्या पक्षामार्फत त्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांची पार्श्वभूमी काय आहे मुळात राजकारणात येण्याची किंवा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा का आहे अशा अनेक प्रश्नांचा धांडोळ आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यासाठीच आम्ही हा वेगळा आणि विशेष कार्यक्रम सुरू करतोय ज्याचं नाव आहे माझा मतदारसंघ माझी भूमिका आजच्या या एपिसोडमध्ये आज आपण करवीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणारे आणि ज्यांची आत्तापर्यंतची बॅकग्राऊंड ही तशी म्हटली तर थेट राजकारणाशी किंवा कुठल्याही राजकीय पक्षाशी जुळलेलं नाही आहे तर एक देशभक्त एक सुशिक्षित आणि अभ्यासू माणूस अशी ज्यांची ओळख आहे असे कॅप्टन उत्तम विमल पांडुरंग पाटील यांच्याशी आपण बोलणार आहोत तुम्हाला सगळ्यांना वाटेल की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती कॅप्टन उत्तम पाटील हे नाव कुठून आलं मला पण हीच उत्सुकता आहे आणि म्हणून मी आज त्यांना आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे मी स्वागत करतो कॅप्टन पाटील आपलं नम, नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कॅप्टन आहात तुम्ही देशसेवेचं अनुभव घेतलेला आहे तुम्ही मिलिटरीमध्ये सैन्य दलामध्ये होतात त्यानंतर आता तुम्हाला दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा झालेली आहे मला हेच मुळात कळत नाही पहिल्यांदा तुमचं अभिनंदन की मुळात अशा पद्धतीचा एक कारण स्वतः कॅप्टन पाटील हे एम सी ॲग्रिकल्चर आहे त्यानंतर तुम्ही एम पी एस सीची परीक्षा दिलेली आहे त्यामुळे एक सुशिक्षित असा उमेदवार आज लोकांच्या समोर येतो या, या निवडणुकीच्या निमित्तानं पण एकीकडं तुमचं आजवरचं सगळं करिअर बघितलं तर आता अचानक विधानसभेची निवडणूक लढवावी अशी इच्छा का झाली ह्यासाठी दोन तीन कारणं मला इथं सांगायची आहेत एक तर मी आणि माझं जे बॅकग्राऊंड आहे ते कायमच राजकारणात आम्ही राहिलेलो आहे पण राजकारणाच्या ह्या पलटावरती मी बॅकग्राऊंडची भूमिका आजपर्यंत निभावून बॅकग्राऊंडमध्ये काम करत होतो आणि आज आमच्या विविध संस्थेद्वारे आम्ही समाजामध्ये विविध काम करत असताना एक प्रकर्षानं जाणवलं की लोकांची मानसिकता आहे लोकांची इच्छा आहे किंवा लोक बोलताना असं व्यक्त करतात की शिकलेली माणसं आपल्या राजकारणात यायला पाहिजे अगदी खरं आणि त्या तो एक कारण होतं दुसरं कामाच्या निमित्तानं मी आज देशाच्या बारा राज्यामध्ये फिरत असताना मी बाकीच्या ठिकाणची प्रगत झालेली शहरं आणि माझा कोल्हापूर आणि माझं करवीर यांची ज्यावेळी मी तुलना करतो त्यावेळी मला प्रकर्षानं जाणवतं की आपल्या करवीरमध्ये एवढा सुजलाम सुफलाम करवीर आहे पाच नद्यांचं उगमस्थान हे माझ्या सह्याद्री रांगामधून नदी उगम हो। पाहून पूर्वेकडे जात आहे त्यानंतर इथली माती अत्यंत सुपीक आहे पण आमची शेतकरी अजून म्हणावे तेवढे श्रीमंत झालेले नाही आहेत आणि ह्याचा अभ्यास करत असताना एक मला लक्षात येतं की कुठंतरी आपल्याला राजकीय नेतृत्वामध्ये दिशा चुकली आहे का असं मला एक हा प्रश्न स्वतः होतो तुम्ही मुळचे करवीर तालुक्यातील शिंगणापूर गावचे हो व्ही बी पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तुमचे काका बरोबर तुमच्या वहिनी रसिका पाटील यासुद्धा राजकारणामध्ये आहेत बरोबर तुम्ही शिंगणापूर गावामध्ये जेव्हा राजकारणामध्ये प्रवेश केलात तिथून पासून आजपर्यंत तुमचा प्रवास काय आहे मला एक पाच सहा वर्षापूर्वी घेऊन जायचं आपल्याला दोन हजार सतराच्या जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये रसिका पाटील वहिनींना उभा करायचं ज्यावेळी आमची गावातल्या सर्व सहकाऱ्यांची मुळं आम्ही ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी त्यावेळी आम्ही त्यावेळीच्या नेतृत्व त्या दोन्ही शिवसेना असतील काँग्रेसकडे असेल आम्ही गेलो आणि आम्ही आमची भूमिका मांडली की आम्हाला जिल्हा परिषदची इलेक्शन लढायचं आहे पण त्यावेळी नेतृत्वातील संभाषणातून आम्हाला असं कळालं की ह्या दोघांनाही आम्हाला उमेदवारी द्यायचं नव्हतं आणि त्यावेळी आम्ही असा निर्णय घेतला जर आपल्याला संधी मिळत नसेल पक्षातून तर आपण बंडखोरी करायचं आणि आपण अपक्ष म्हणून निवडून निवड निवडणूक लढवायची निवडणूक लढवायची आणि त्यावेळी मी जवळजवळ आमच्या घरातील सगळ्यांची मानसिकता होती की अपक्ष आपण उभारायला नको आणि त्या दिवशी मला तो दिवस आठवतो ज्या दिवशी अमर पाटील त्यांच्या ऑफिसमध्ये थकवून बसले होते आणि दुपारची वेळ होतो मी जेवण करून त्याच्या त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्याच्याशी बोललो अरे अमर एवढा नाराज काय आहेस मग बंधू अमर लहान बंधू अमर पाटील मग ते म्हणले दादा सगळे म्हणालेत की आपण अपक्ष नको उभा राहायला मी त्याला एकच सांगितलं की मी सैनिक आहे आणि मला लढायचं माहीत आहे आणि आपण जर लढलो तर आपण शंभर टक्के विजय होणार आपल्याला फक्त लढायची आवश्यकता आहे त्यामुळं ह्या लढाईमध्ये पराभूत झालो तरी नुकसान काही नाही आहे आपलं आणि जर विजयी झालो तर आपण खरोखरच समाजासाठी युवकांच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी काम करू शकेल हा त्यावेळेचा विश्वासच आज मला ही ताकद देते की आज सुद्धा जर तिकीट मिळालं नसेल तर अपक्ष म्हणून धाडस करण्याचं माझी मानसिकता आहे आणि त्याचबरोबर माझ्याबरोबरच्या जी सर्व टीम आहे जे कार्यकर्ते आहेत मी कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा त्यांना माझे मी सहकारी म्हणतो आणि त्यांचे सहकारी सैनिक सहकारी सैनिक बरोबर आपण बोललात कारण का आर्मीमध्ये आपण टीम ह्या कन्सेप्टनुसार काम करतो तिथं कार्यकर्ते आणि हा असा कन्सेप्ट नसतो कारण का एक युनिट म्हणून काम करत असताना आपण प्रत्येकाची तेवढीच काळजी घेतो पण मग तुम्हाला ही निवडणूक कोणत्या राजकीय पक्षामार्फत लढवण्याची इच्छा आहे कुठल्या पक्षाचं तिकीट मिळावं यासाठी आपण प्रयत्नशील असणार आता गेल्या दोन महिन्यामध्ये ज्यावेळी काँग्रेस पक्षानं तिकीट मागणीसाठी जाहिरात केली होती त्यावेळी आम्ही काँग्रेस पक्षाकडं तिकीट रीतं मागणी केलेली आहे पण उपस्थित परिस्थिती बघता आपल्याला तिकीट मला तिकीट मिळेल की नाही याची मला शंका वाटते पण तिकीट नाही मिळालं म्हणून समाजाची आणि देशाची सेवा करण्याची संधी मी गमावू शक गमावू का हा मला पडलेला विषय आहे आज गेले तीन चार महिने गावोगावी फिरत असताना मला प्रचंड आ, शक्ती प्रचंड इच्छाशक्ती असलेले युवक काही अनुभवी गावकरी भेटले आणि त्यांचा मला वाटतं की बदलाकडं कल हा नक्की आहे पण मला सांगा गेल्या काही वर्षामध्ये एकूणच आपलं गाव पातळीपासून ते देश पातळीवरचं राजकारण बघितलं तर आता सर्वसामान्य माणसाच्या कपॅसिटीमध्ये निवडणूक लढवणं राहिलेलं नाही राजकारणात यायचं असेल टिकायचं असेल तर मनी आणि मसल पॉवर पाहिजे असं म्हटलं जातं बरोबर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्यासारखा एक सुशिक्षित तरुण युवक किंवा अतिशय उत्तम अनुभव असलेला माणूस या राजकारणामध्ये येणार आणि तो टिकणार आणि निवडणूक लढवून तो जिंकून दाखवणार हा आत्मविश्वास किंवा ही जिद्द कुठून येते सर ही जिद्द आपल्या परंपरामध्ये आहे ही जिद्द आमच्या हिस्टॉरिकल लढाईमध्ये आहे ही जिद्द मिळते मला शिवाजी महाराजांच्याकडून ही जिद्द मिळते मला शाहू महाराजांनी जे कोल्हापूरचं करवीरचे नाव संपूर्ण देशभर या संपूर्ण जगामध्ये पुरोगामी म्हणून आपण प्रसिद्ध झालो ह्या ही जिद्द येते ह्या दोन फो थोर पुरुषांच्या लढाईमध्ये ही जिद्द मला मिळते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बहुजनांच्यासाठी तळमळीनं शिक्षणाचं सुविधा सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी जी त्यांनी धडपड केली त्यांच्यातून येते मला ही जिद्द ही ताकद मिळते सावित्रीबाई फुलेंच्या कर्तृत्वातून ही जिद्द मला मिळते बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून आणि ही जिद्द मिळते आपले असंख्य शेतकरी आज त्यांचं आर्थिक स्तर उंचावण्यासाठी गेले कित्येक वर्ष सकाळ ते संध्याकाळपर्यंत मातीमध्ये आणि जनावरांच्या बरोबर काम कष्ट करून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी धडपडत असणाऱ्या ह्या माझ्या ग्रामस्थांच्याकडून ह्या माझ्या देशवासियांच्याकडून ही मला जिद्द मिळते की मी एक सैनिक आहे तो आज नाही लढला तर तू कधी लढणार आपण योग्य बोलला आज जे जे राजकारणामध्ये आले आहेत किंवा येण्याचं धाडस करतात त्यांच्या पाठी कुठली तरी सहकारी संस्था आहे मग ही सहकारी संस्था ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी आहे का राजकारण्यांचा अड्डा म्हणून वापर करण्यासाठी जो आज गेले पंचवीस तीस वर्ष आपण महाराष्ट्रामध्ये जे उदाहरण बघत आलो आहे आणि आज त्या सहकारी संस्थांची जे वाताहत झालेली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे ह्या सहकार सम्राट्यांचं असलेली राजकीय महत्त्वाकांक्षा आणि हे हे कुठंतरी थांबवणं माझ्यासारख्या युवकांचं खरोखरच जबाबदारी बनते किंवा मला असं वाटतं की एक विचार घेऊन आपण सर्वसामान्यांच्याकडे जायचं आहे आणि मला विश्वास आहे की करवीरच्या मातीमध्ये एक स्वाभिमानी आणि धाडसी व्यक्तीला शंभर टक्के आशीर्वाद देतील असं एक उर्मी आहे आणि हा माझा करवीर विधानसभेतील माझे जी लोक आहेत ते अत्यंत कष्टाळू आणि स्वाभिमानी आहेत आणि त्यांना हा जर विचार पडला तर मला शंभर टक्के खात्री आहे की ह्या विचाराला ते शंभर टक्के आशीर्वाद देतील आणि त्यांच्या वतीनं त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी माझ्यासारख्या एका सैनिकाला संधी देतील अशी मला एक विश्वास वाटतो आणि ह्या विश्वासाच्या बळावरतीच मी हे धाडस करायचं प्रयत्न करतोय साहेब कोणत्याही राजकीय पक्षाचा एक जाहीरनामा असतो निवडणुकीच्या तोंडावर तो जाहीरनामा प्रसिद्ध होतो तुम्ही जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवायची म्हणताय तेव्हा तुमच्यासमोर पण तुमचा काहीतरी एक अजेंडा असला पाहिजे बरोबर नेमक्या कोणत्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवू इच्छिता लोकांसमोर कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जाणार आहात बरोबर सर आज तुम्ही बघितलं आज माझ्याकडं माझं संपूर्ण आपण काय म्हणतो त्याला विजन व्हिजन विजन असेल किंवा एक ब्ल्यू प्रिंट विकासाची माझ्याकडे तयार आहे ह्यामध्ये आपल्या समाजातील नैसर्गिक असतील आपल्या समाजातील सर्व घटकांचा रिसोर्सेसचा एक चांगल्या प्रकारे वापर करून समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाऊन त्यांचा ऑलराऊंड डेव्हलपमेंट कशा प्रकारे आपल्याला साधता येईल त्याची ब्ल्यू प्रिंट आपल्याकडं तयार आहेत निवडणुकीच्या तोंडावर सगळेजण असंच म्हणतात तुमच्याकडं वेगळं काय आहे म्हणजे युवा वर्ग असेल महिला गृहिणी असतील शेतकरी असतील उद्योजक असतील समाजातल्या प्रत्येक घटकाच्या राजकारण्यांकडून अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत त्यामुळं निवडून येण्यापूर्वी बोलणं आणि निवडून आल्यानंतर ती सगळी आश्वासनांची पूर्तता करणं हा जमीन आसमनाचा भाग असतो तुम्ही प्रत्येक स्पेसिफिक वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळ्या सेक्टरसाठी असा काही के विचार केलाय का मी शंभर टक्के विचारांनी बोलतो आज आपण आपल्या विधानसभेच्या एरियामध्ये बघता आपल्याकडं कुणासाठी काम करायचं आहे तर शिक्षणाबद्दल शिक्षणावरती फर भरपूर मोठ्या प्रमाणावर काम करायचं आहे मला सांगायला इथं खरोखर भीती वाटते की आज गगनबावडा धामणीखोरं पडसाळी वाशीसारख्या दुर्गम भागातील पालकांना आपल्या मुलींना सातवीनंतर शिक्षणाला पुढचं पाठवायसाठी घाबरतात मग आज अष्ट्याहत्तर वर्षे स्वतंत्र होऊनसुद्धा जर ही परिस्थिती होत असेल तर खरोखरच आपल्या भागाचा विकास झालेला आहे का आज युवकांना आज आपल्याकडं युवकांचे दोन प्रकारचे दोन प्रकार दिसतात की एक युवक आहे त्याला माहिती आहे की मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि तो त्या त्यासाठी धडपड करत तो त्याचे टार्गेट किंवा गोल अचीव करून आपल्या जीवनामध्ये एक सक्सेसफुल यु व्यक्ती म्हणून तो आ, सेटल होते। सेटल होते आज मोठा युवक असा आहे की त्याचं शिक्षण अर्धशिक्षित राहिलं तो दहावी पर्यंत शिकलाय पर्यंत शिकलाय डिग्रीला गेलाय पण डिग्रीच्या वेगवेगळ्या ब्रांचेस नसल्यामुळे कुठलं तर फर्स्ट इयर केलाय आणि त्यानंतर अर्धवट राहिले शिक्षण अर्धवट सोडले आणि शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर त्याला दोन तीन वर्ष तो असाच मोकळा फिरत आहे आणि अशा युवकां युवक ही दिशाएन होत चालले त्यामुळे व्यसनाधीनता आज वाढलेले आहेत आज आपण शहरालगतच्या खेड्यामध्ये बघितलं किंवा दूरवरची खेड्यामध्ये बघितलं तर मटका असेल किंवा इतर व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत आणि हा एक आपल्याला समाजा समाज म्हणून एक चिंतेचा विषय बनतो आहे आणि हा समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून माझ्यासारख्या युवकांना हा ह्या युवकांची खरोखरच काळजी वाटते जर आपण शिक्षणावरती भर दिला सर मला एक दोन तीन गोष्टी इथं नमूद करायचं आहे स्वतंत्र देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या पश्चिम कोल्हापूरमध्ये एक तीन मोठ्या संस्था झाल्या एक असुलेपुर्लेचा कारखाना झाला सहकारच्या माध्यमातून कुंभिकासरी सहकारी साखर कारखाना आणि भोगावती सहकारी साखर कारखाना ह्यामध्ये असं अपेक्षित होतं की हे स का साखर कारखाने चांगल्या व्यावसायिकरित्या चालवून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळावा ह्यासाठी जे निवडून दिलेले प्रतिनिधी काम करावं करतील अशी अपेक्षा होती पण आज असुलेपुर्लेची परिस्थिती काय झाली सर्वसामान्यांचा कारखाना लिलावात विकण्यात आला पण जे लोक ह्याला जबाबदार होते त्यांच्याविषयी सहकार माध्यमातून किंवा लोकांनी काही निर्णय घेतला का आज नाही आहे आज कुंभिया असेल भगवती कारखाना असेल सहाशे पन्नास कोटी रुपये कर्ज आहे आणि ह्या कर्जात बुडणाऱ्या सहकारी संस्थेकडून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मा भाव मिळतो का हा एक मोठा प्रश्न आहे एफ आर पी दिली म्हणजे योग्य भाव दिलेला नाही आहे बरं आज सर साडेआठ नऊ पॉईंट पन्नास रिकवरी असणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना सांगोल्यातला त्यांचे चेअरमन डिक्लेअर करतात की मी ह्या वर्षी उसाला पस्तीसशे रुपये दर जाहीर करणार मग आपली बारा पन्नासच्या वरती बारा ऐंशी रिकव्हरी असणाऱ्या कर कारखान्यांनी जवळजवळ बेचाळीसशे ते पंच्याऐंशी रुपये दर जाहीर करायला पाहिजे का नको मग ही तफावत मायासारख्या मा युवक कशामध्ये बघतो मग हे ह्या ज्या संस्था आहेत ह्या संस्थांच्याकडून कसल्याही प्रकारचं मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या प्रती त्यांची वृद्धी व्हावी त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी असं कुठलेही प्रकार किंवा पर्याय केलेले नाही आहेत आणि त्याचमुळं आज आपला शेतकरी दिवसेंदिवस कर्जातच हे केलं आहे आज शेतकरी एकतर चिखलात दिसतो नाही तर शेणात दिसतो एवढं कष्ट करूनसुद्धा त्याच्या दुधाला जर योग्य भाव मिळत नसेल आज एक सायंटिफिक टेम्परामेंट आपण म्हणतो किंवा शास्त्रीयदृष्ट्या आपला समाज विचार करायला पाहिजे मला एक तर छोटंसं उदाहरण उदाहरण द्यायचं आहे आज आपल्याकडं पंढरपुरी म्हैस असेल किंवा मुरा म्हैस असेल त्याची दर दिवशी दूध उत्पादकता आठ ते दहा लिटरपर्यंतच आहे जर आपण संशोधन करून ब्रिडिंग सेंटर जर केलं असतं आणि ह्यांची दूध उत्पादकता दिवसाला बारा ते पंधरा लिटरपर्यंत जर वाढवता आलं असतं आणि हे शक्य आहे जर आपण योग्य प्रकारे शास्त्रीय संशोधन केलं तर ह्याचा फायदा कुणाला होणार होता शेतकऱ्यांकडून पण ह्या गोष्टी आजपर्यंत झाल्या काही विचारायचे तुम्ही एकीकडे स्वतः कॅप्टन उत्तम पाटील हे एम एस सी एग्रिकल्चर आहेत शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला आहे शेती क्षेत्राचा पण आजही आपल्याकडे शेतीचे प्रश्न संपत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न समस्या वाढत चाललेले आहेत मग याला राजकीय इच्छाशक्ती जबाबदार आहे आपली राजकीय धोरण जबाबदार आहेत की आपला समाज जबाबदार आहे ह्यामध्ये मला इथे एक नमूद करायचं आहे इथं आपली राजकीय प्रणाली जबाबदार आहे आज उदाहरण द्यायचं म्हणून सांगतो इस्रायलसारखा छोटा देश ज्या जिथे एक, एक एकर दोन एकर आणि तीन एकर शेती असलेला शेतकरी त्याचा माल हा युरोपसारख्या मार्केटमध्ये तो निर्यात करू शकतो तर आपल्या इथं हजारो एकर शेती असलेले शेतकरी आहेत म्हणजे टोटल भरपूर शेतकरी आहेत की जे शेती चांगल्या प्रकारे करतात मग मा त्यांच्या मालाला योग्य भाव मिळतो का आज स्वामीनाथन कमिटीने जो फॉर्म्युला रिकमेंड केला आहे त्याची अंमलबाजवणी केलेली आहे का मग कुठं तर शेतकरी राजा शेतकऱ्याला काहीही फुकट नको आहे फक्त त्याला त्याचा जो माल येतोय त्याला योग्य प्राईज मिळावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे ही विधानसभा निवडणूक लढवत असताना तुमचा फोकस कोणत्या सेक्टरवरती असणार आहे माझा से फोकस असणार आहे युवक आपल्या युवती शेतकरी वर्ग आणि महिला सक्षमीकरणासाठी अच्छा आज महिला आपल्याकडं ज्या जवळजवळ एक लाख पन्नास हजारच्या आसपास आपल्या मतदारसंघामध्ये महिला आहेत आज त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपल्याकडे कोणते उपाय केलेले आहेत राजकीय प्रणालीनं आज बचत गटाच्या माध्यमातून आपण जर बघितलं आज त्या महिला खरोखर कर सक्षमीकरण झाले का का वेगळ्या त्याचा परिणाम चांगला का वाईट झाला आहे आजपर्यंत आपण त्याचं इव्होल्यूशन केलेलं नाही पण तुम्ही आज निवडणूक लढवत असताना आजपर्यंत युवक असतील महिला असतील युवती असतील शेतकरी असतील या सगळ्यांसाठी तुम्ही काय केले आज आता दोन तीन गोष्टी मला इथं सांगायचं आहे आज आपण शेतीकडं बघितलं तर शेतीकडं आपल्याला पूर्ण एक, एक इंडस्ट्री म्हणून बघायला पाहिजे बरोबर आज शेती शेतीची जे माती आहे मातीचा पोत दिवसेंदिवस बिघडत चालला आहे त्यामुळं उत्पादकता घटत चालल्या मग ॲज अ एमएसएग्रिकल्चर एक कृषी पदवीधर म्हणून माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्या संदर्भात मी लवकरच कोपाडे येथे ऑर्गॅनिक मॅन्युअरचं कारखाना मी एस्टॅब्लिश सुरू करतो व्हेरी गुड त्याचबरोबर युवकांनी दहावीनंतर बारावीनंतर जर त्यांना शिक्षणाच्या सोयीसुविधा नसतील तर त्या मुलांनी आर्मी एअरफोर्स पॅरामिलिटरी फोर्सेस आणि पोलीस इतर पोलीस स्पर्धेमध्ये तयारी करून त्यामध्ये जावं ह्यासाठी आम्ही दोन हजार आठ साली सर मी क ह्याच्या कळंबा येते गत्यानी येते भरती प्रशिक्षण केंद्र ना नफा ना तोटा या बेसिसवरती चालवलं आज त्या माध्यमातून जवळजवळ पन्नास साठ मुलं वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत एअरफोर्समध्ये आहेत आर्मीमध्ये आहेत सी आय एस एफमध्ये आहेत बरं त्याचबरोबर युवकांनी डिग्री झाल्यानंतर आपला वेळ वाया न घालवता त्यांनी एम पी एस सी आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी जवळजवळ आपण दहा ते बारा गावामध्ये त्यांना लागणारे सर्व पुस्तकं लायब्ररी पुस्तकं उपलब्ध करून दिलेले आहेत बरं आपण ही एक जबाबदारी म्हणून ह्या गोष्टी केलेल्या आहेत ह्याचा राजकीय फायदा होण्यास घेण्यासाठी आम्ही कोणताही कार्यक्रम किंवा बातमी दिलेली नाही कारण का मी ही माझी एक जबाबदारी समजतो कारण का मला एकच समजतं आहे मी ज्या समाजातून आलो आहे त्या समाजाचं मी देणं लागतो आहे आणि त्यासाठी जे जे काय गोष्टी करायच्या ते मी करत राहणार ज्यावेळी कोरोनाचा काळ आला त्यावेळी आपण आपल्या जिल्ह्यातील एक माझे मित्र आहेत त्यांच्या वतीनं मी ब्राह्मण समाजातील जे गोरगरीब होते किंवा इतर समाजातील जे लोकं होती की त्यांचा व्यवसाय बंद झाला रोजंदारी बंद झाला जवळजवळ आम्ही एक साडेपाचशे सहाशे कुटुंबांना एक महिन्याचं शिधा पोचेल असं आम्ही त्यावेळी केलं त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी औषधं उपलब्ध करून देण्याचं आपण मित्रांच्या सहाय्यानं काम केलं महिला बचत गटांसाठी पण तुम्ही यापूर्वी काही काम केले महिला बचत गटासाठी त्यांचं सक्षमीकरणासाठी आम्ही काम करतो त्यांचे मेळावे घेत आहेत आता हे काम करत असताना आम्ही एका ह्या एक दोन महिन्यामध्ये नीलिमा मिश्रा मॅडम मॅमचा एक मार्गदर्शन मेळावा आम्ही ऑर ऑर्गनाईज करण्याचं आमचं मानस आहे निलिमा मिश्रा ह्या जळगावसारख्या शहरामध्ये तिथले असलेले कर्जबाजारीपणा जवळजवळ एकवीस पंचवीस गावातील लोकांचं कर्जबाजारीपणा दूर महिला कर करून महिलांना चांगल्या प्रकारे सक्षमीकरण केले आणि त्यांच्या ह्या कार्यासाठी त्यांना मेगाससी अवॉर्ड मिळाले अच्छा आणि तो ती संकल्पना आम्हाला इकडं डिप्लिकेट करायचं आहे जेणेकरून आमच्या ह्या खेडेपाड्यातल्या ज्या महिला आहेत ज्यांना खरोखरच इच्छा आहे काहीतरी काम करून सक्षम बनायचं आहे सक्षम कशाने बनायचं आहे विचारानं सक्षम बनायचं आहे नुसतं आर्थिक सक्षमता आले म्हणजे संपूर्ण सक्षमता येणार नाही आहे त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनायचं आहे वैचारिकदृष्ट्या सक्षम बनायचं आहे आणि त्या ज्यावेळी एक महिला सक्षम होईल त्यावेळी एक कुटुंब सक्षम होणार आहे ज्यावेळी कुटुंब सक्षम होईल ती गल्ली सक्षम राहणार आहे आणि ज्यावेळी ती गल्ली सक्षम होईल त्यावेळी संपूर्ण गाव सक्षमपणे चांगल्या विचाराने पुढं जाईल ह्याच्यावरती माझा विश्वास आहे मला सांगा या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पक्षांचे दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत अशा वेळेला शिंगणापूर गावातील एक तरुण ज्यानं तशा अर्थानं पूर्ण पॉलिटिकल करिअरमध्ये कधीच लक्ष दिलेलं नाही आहे तो अचानक कॅप्टन उत्तम पाटील या नावाचा तरुण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात येतोय अनेक जण तुमची त्याच्याबद्दल कदाचित टिंगल करत असतील चेष्टा करत असतील तुम्हाला स्वतःला हे धाडस करतोय असं वाटत नाही आहे नाही आहे सर आज आपण लोकशाही देश आपला लोकशाही आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये सर्वांना या लोकशाही लोकशाही प्रणालीमध्ये भाग घेण्याचं स्वातंत्र्य आहे मला इथं एकच आश्चर्य वाटत आज आपण जो प्रश्न विचारला लोकांना का, लोकांनी काय ठरवलंय की ठराविक लोकांचं किंवा कुटुंबांची ही मक्तेदारी होऊन बसली आज आपण म्हणला मनी आणि मसल पण मनी आणि मसल म्हणजे लोकशाही आहे का विचार कुठं आहे विकास कुठं आहे आज मला इथं खास आपल्याद्वारे नमूद करायचं आहे पंच्याहत्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले स्वतंत्र होऊन आज आमच्या भागामध्ये एखादी एम आय डी सी आली असती तर जो बेरोजगारीपणा जो दिसतो तो बेरोजगारीपणा दिसला नसता आज माझ्या भागातला कळे असेल बीड असेल सांगरूळ असेल किंवा परी ते भोगावती परिसरातला युवक दहावी आणि बारावी पास झालेला नापास झालेला त्याला पुढच्या शैक्षणिक शैक्षणिक संधी न न मिळाल्यामुळं तो आज एम आय डी सीमध्ये दहा आणि बारा हजारवरती काम करत मग ह्याला जबाबदार कोण आहे आपण कुणाला जबाबदार पकडायचं का नाही आहे का प्रत्येकाला मोकाट जाऊन द्यायचं आज, आज जा हे करायचं आहे आज आमच्या कारखान्याचं ज्यावेळी जनरल बॉडी मिटिंग होती त्यावेळी एकशे पंच्याहत्तर कोटी हे कर्ज घेतलेलं अहवालामध्येच नमूद नाही आहे hmm. मग हे खरोखर आम आपले नेतृत्व किंवा जी लोक ह्या लढाईमध्ये भाग घेणार आहेत ते खरोखरच आपल्या लोकांच्या प्रती प्रामाणिक आहेत का हा मला एक शंका होते मी ज्या आर्मीमध्ये काम केलं आहे ते जर त्याची जबाबदारी आहे काही जरी झालं तर मी स्वतःला जबाबदार मानतो आणि ती जबाबदारीचं ओझं किंवा ती जबाबदारीची जाणीव आहे म्हणून ह्या लोकशाहीच्या आपण उत्सवामध्ये म्हणतो पण उत्सव आहे का नाही मला माहीत नाही आहे पण आज ह्या लोकशाहीमध्ये ठराविक लोकांची मक्तेदारी होऊन बसली ती मक्तेदारी आपण मोडणार आहे का नाही आहे सर आज आपण प्रॉपर्टीचं वाटण्या करून घेतो पण तुमच्या समाजाचं किंवा चार पाच लाख लोकांचं भवितव्य आपल्याला योग्य उमेदवाराच्या हाती देणं आज गरजेचं आहे आज त्याची मक्तेदारी आहे त्याच्या घरात राजकारणात आहे म्हणून आपण त्यांनाच उमेदवारी देणं हे कितपत योग्य आहे हे माझ्यासारख्या युवकाला पटलेलं नाही आहे पण आता तुम्हाला जर कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष म्हणून तुम्ही विधानसभेची निवडणूक करवीर विधानसभा मतदारसंघातून लढवणार हे तुमचं ठाम आणि अंतिम मत आहे मी शंभर टक्के ह्या गोष्टीवरती ठाम आहे की ही विधानसभा निवडणूक लढवायची आहे काही गोष्टी चर्चा सुरू आहेत त्या माध्यमातून काय निर्णय होईल तो थोडंसं माझ्या कुटुंबाबरोबर बोलून आम्हाला निर्णय घेता येईल आता राहायला राजकारणाशी असलेला माझा संबंध दोन हजार सोळापासून अमर पाटील आमच्या भाऊज रसिका पाटील बहिणी असतील त्यांचा राजकीय इलेक्शनमध्ये संपूर्ण नियंत्रण संपूर्ण प्रचार प्रणाली राबवण्याचं काम मी केलं मी आजपर्यंत कुठलंही स्टेजवरती नव्हतो पण बॅकस्टेजला मी अत्यंत काम केले लोकांच्यापर्यंत जाऊन भेटून गाठून भिटीगाठी घेऊन त्यांच्या सजेशन्स त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आज काम केलं आ आणि ह्या पाच वर्षामध्ये अमर पाटील किंवा रसिका पाटील वहिनींच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही तब्बल अठ्ठावीस कोटीची विकास कामे करू शकलो आज मला नाही वाटत की जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा परिषदेतील इतर सदस्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे का नाही हे एक संशोधनाचा विषय राहील त्याचबरोबर आज एकट्या शिंगणापूर गावामध्ये जवळजवळ दहा साडे कोटीची विकास कामे केली आणि ह्याचाच प्रत्यंतर आम्हाला दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये गावकऱ्यांनी जवळजवळ संपूर्ण पाठिंबा देऊन आमचं शंभर टक्के पॅनल निवडून आणलं हा दाखवलेला एक विश्वास आहे आणि हा विश्वास कुठंतरी वृद्धिंगत व्हावा आणि जर हे करायचं असेल तर विधानसभा एक स्टेपिंग स्टोन आहे असं मला वाटतं म्हणून ही आमची धडपड आहे आणि ही माझी तयारी त्यासाठी आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी करवीर विधानसभा मतदारसंघातून कॅप्टन उत्तम विमल पांडुरंग पाटील जे स्वतः एम एस सी ॲग्रीकल्चर आहेत सैन्यामध्ये काम केल्याचा का अनुभव आहे आणि ही निवडणूक का लढवायची आहे याच्याबद्दलचे त्यांचे विचार ठाम आहेत पक्के आहेत आपल्याला नेमकं कोणत्या दिशेला जायचं आहे याबद्दल त्यांची ब्ल्यू प्रिंट तयार आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की एक सुशिक्षित माणूस जर राजकारणामध्ये आला तर नक्कीच काही सकारात्मक बदल घडू शकतात आणि म्हणून आज कोणत्याही राजकीय पक्षाचं बळ असो किंवा नसो पण जनतेच्या पाठबळावरती आणि लोकांच्या विश्वासावरती कॅप्टन उत्तम पाटील विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी तयार झाले आहेत माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा जाता जाता शेवटी तुम्ही तुमच्या मतदारांना काय आवाहन करू इच्छिता मला इथं एकच आणखी एक गोष्ट नमूद करायचं आहे आज आय आय टी एन अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री बनले आज तिथल्या सरकारी शाळा ह्या देशातल्या एक नंबरच्या सरकारी शाळा झाल्यात आज तिथली सरकारी दवाखाने देशातले एक नंबर आरोग्य सेवा देणारे शाळा झाले मग आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये असं कोणतं बंधन आहे की आपल्या सरकारी शाळा बंद व्हायला लागलेत आणि खाजगी शाळांचा जोरात प्रगती पतावत चाललेत हा माझ्यासारख्या युगाला एक पडलेला आहे प्रश्न हा म्हणजे शिक्षण कृषी आरोग्य अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये काही ना काही करण्याची तुम्हाल तुम्हाला इच्छा आहे आणि ज्या आत्ता तुम्हाला सगळे प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत ते प्रश्न सोडवण्याची तुमच्या धमक आहे असा तुमचा दावा आहे मला शंभर टक्के खात्री आहे मला इथं पुढं कम्प्लीट करायचं आहे आज काय झालंय शाळा त्या चांगल्या झाल्यात पण दुसरं त्याचा इफेक्ट सामान्य कुटुंबावरती त्याचा फायदा कसा झाला ते मी तसं दोन मिनटं आपल्या माध्यमाद्वारे सांगू शकतो आज प्रत्येक वर्षी शेकडो मुलं एन डी एसारख्या सारख्या परीक्षेमध्ये त्या सरकारी शाळेतून जायला लागलेत आज शेकडो मुलं आय आय टीसारख्या सारख्या मो त्या संस्थेमध्ये त्यांना ॲडमिशन मिळायला लागलेलं आज शेकडो युवक आय एस आय पी एस बनायला लागलेत आज हजारोंच्या वरती डिग्री झालेली मुलं आज विविध बँकिंग आणि सरकारी नोकऱ्यामध्ये त्यांना नोकरी मिळायला लागली हे कशामुळे शक्य झालं आहे कारण का त्यांनी जे सुधारणा केल्या आहेत सरकारी शाळेमध्ये त्याचा हा परिणाम आहे आज माझ्या कळे किंवा गगनबावडा किंवा पडसाळीसारख्या युवकाला मोठे मोठे फी भरून मला आय आय टी किंवा एन डी एसारख्या क्लासेसला जाता येणार नाही आहे तर हे शक्य झालं आपल्यापुढं तर जीवित उदाहरण आहे आणि त्याचंच प्रेरणा घेऊन मला खात्री आहे माझे दोन कन्सेप्ट आहेत सर आपल्या माध्यमातून इथं मला दोन बोलायचं एक तर करवीर भवन आपण मी लहानपणी असताना कॉलेजला पुण्याला ॲडमिशन घ्यायला जात असताना मी फक्त एक शब्द ऐकला बारामती भवन मग ज्यावेळी मी माहिती घेतली त्यावेळी मला आनंद झाला की पवारसाहेबांनी त्यांच्या बारामती तालुक्यातील जे युवक युवती पुण्यासारख्या ठिकाणी येणार असतील तर त्यांची राहायची सोय केली आज करवीर भवनसारखी जर आपण एक संस्था किंवा ही करवीर भवन कशासाठी मी मग पुणे किंवा मुंबईसारख्या पुणे आणि करवीर भवन उभारायचं राहू शकतो प्रोवायडेड टू आज राधानगरीसारख्या ठिकाणी दीडशे मुलांना राहण्यासाठीचा हॉस्टेल निर्माण जर तिथले विधानसभा सदस्य करू शकत असतील तर आपल्याला कोणतं बंधन आहे त्यासाठी विचार पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे आज मी इथं नमूद केलं सातवीनंतर मुलींना शाळेत पाठवायला पालक धजावत नाही आज चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर ती मुलं येऊन जाऊन करून थकतात आणि शिक्षण अर्धवट सोडतात ना नफा ना तोटा तो बेसिसवरती आपण त्यांच्यासाठी काही हॉस्टेल निर्माण करवीर भवन ही एक कन्सेप्ट आहे आणि दुसरी कुठली कन्सेप्ट आहे करवीर डेव्हलपमेंट फंड मी एक इथं माझं स्वतःचा अनुभव सांगतो आमचे एक मित्र कॅनडामध्ये एका मोठ्या बँकेमध्ये डायरेक्टर आहे मग गेले दोन महिन्यापूर्वी ती रजेवर आले होते सुट्टीवर आले होते मग आम्ही असं चर्चा करत होतो की बाबा आपल्यातील बहुजन समाजातील मुलांना आपण काहीतरी केलं पाहिजे मग त्यांनी सांगितलं त्यांची स्ट्रगल की मी पुण्यामध्ये एका चांगल्या माणसाच्या गॅरेजवरती राहिलो त्यांचं गाडी पुसायचं काम केलं आणि त्यातून मिळणारा पैसे साठून मी माझ्या फीज भरले मग त्यांनी काय म्हटलं की आज माझ्याकडं प्रचंड प्रमाणात पालक येतात की सर माझी दोन मुलं आहेत मुलगी शेवटच्या वर्षाला आहेत पण मला फीज भरायला हे नाही आहे काही नाही पैसे नाही आहेत मग हे गोष्ट मी माझ्या परीनं शक्य आहे तेवढं मी मदत करतो मग मला एक आयडिया सुचली की असे आपले जे मित्र आहेत जे देशोपरदेशी आहेत त्यांच्याकडून एक फंड गोळा करून करवीर डेव्हलपमेंट फंड नावाचे एक इन्स्टिट्यूट करता येते का बघायचं आहे जेणेकरून ज्याला उद्योग करायचा आहे ज्याला शिक्षणाच्या आडी अडचणी असतील त्यांना आपल्याला कोणत्याही सावकारी पद्धतीचं व्याज न करता एक आर्थिक मदत म्हणून द्यायची आहे ज्या अटीवरती ह्या अटीवरती द्यायच्या आहेत की ज्यावेळी तो सक्षम होईल त्यांनी जेवढे घेतलेले पैसे त्यांनी परत त्या मातृसंस्थेमध्ये आणून द्यायचे आहेत जेणेकरून गरजू लोकांना आज मी बघतोय दहावी झालोय बारावी झालोय मला काही नोकरी मिळत नाही मी छोटासा व्यवसाय करायला जातो भले मी चायनीजची गाडी काढतोय मी भले वडापावची गाडी करतो पण तेवढे पण पैसे नाही आज गावोगावी म्हणजे थोडक्यात थो रोजगार निर्मिती शिक्षण महिला सबलीकरण त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील सुधारणा अशा सगळ्यांबद्दलचे तुमच्या योजना तयार आहेत आता फक्त तुमची अपेक्षा आहे की तुम्णा दावा, तुम्णा दावा या करवीर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये जनतेनं तुम्हाला पाठबळ द्यावं आणि तुम्हाला दावा तुमचा दावा आहे की तुम्हाला खात्री आहे की तुमच्या या सगळ्या वेगवेगळ्या वे, अभिनव ज्या योजना आहेत त्या लोकं स्वीकारतील आणि तुम्हाला विधानसभेमध्ये पाठवतील माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे की ह्या गोष्टी लोकांच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि आता गरज आहे आपल्याला पुढची पिढी आपल्याला सक्षम करायची आज माझ्यासारख्या जबाबदार किंवा रिस्पॉन्सिबल इंडिव्हिज्युअलनी व्यक्तीनं जर पुढच्या पिढीसाठी काम नाही केलं आणि जर मी माझंच राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जर मी काम करत असेल तर कुठंतरी आपला समाज चुकीच्या दिशेने जातोय हा मला विश्वास आहे आणि हे चॅलेंजेस हे हा ही लढाई आहे माझ्याकडून हा शब्द सारखा लढाई लढाई शब्द येतो म्हणजे मी एक सैनिक असल्यामुळं ते मला लढाईचं हे हा शब्द बसला आहे ही जी स्पर्धा आहे किंवा ही जी लढाई आहे ही फार कठीण आहे हे मला पण कळतं पण माझा विश्वास माणसांच्या चांगुलपणावरती आहे त्या वाट आहे मला वाटतं कॅप्टन उत्तम पाटील यांनी निवडणूक लढवण्यामागची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा राजकारणामध्ये असे नवनवीन चेहरे येत असतात जनता ठरवत असते की आपला प्रतिनिधी कोण असेल तो आज उत्तम पाटील यांनी निवडणूक लढवण्यामागची आपली भूमिका आपले विचार स्पष्ट केलेले आहेत माझा मतदारसंघ माझी भूमिका यामध्ये सहभागी झालेल्या कॅप्टन उत्तम पाटील यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर